तुमचा सध्या नेतृत्व कोण करतोय? मराठ्यांचं आणि बहुजनांचं नेतृत्व हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच करू शकतात, एक लक्षात ठेवा. आम्ही सगळेजण त्यांचे मावळे म्हणून आमच्या समाजाला आणि बहुजनांना न्याय मिळायला पाहिजे म्हणून आमचं काम महाराष्ट्रामध्ये अशा इकडे सुरू आहे. म्हणजे नेतृत्व कोण करतं हा प्रश्न मराठ्यांना आणि बहुजनांना कोणी विचारू नये असा मताचा मी आहे. आज हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा देऊन तिथे उपोषण सुरू केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे आणि त्यांनी शिवसेनेच्या गृहराज्यमंत्री केसरकर यांच्यावरतीसुद्धा आक्रमकपणे टीका केलेली आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सगळेच आमदारांनी राजीनामा द्यावा त्यांच्याशी पण म्हणणं आहे. तर त्याबाबत आपलं काय म्हणणं आहे? काँग्रेसने तर आज निर्णय घेतलाय की अजून द्यायचं नाही. अतिशय चुकीची आहे. मराठा आरक्षण हा विषय, हा जो कायदा आहे तो विधिमंडळामध्ये होणार आहे. विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवलं गेलेलं आहे. तिथे प्रत्येक आमदारांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने आपलं मत व्यक्त केलं पाहिजे, सरकारला प्रवृत्त केलं पाहिजे. मैदान सोडून बाहेर पडणं हे आमच्या रक्तात नाही आणि 96 कोळी मराठे ते कधीच करू शकत नाही. मला विधिमंडळामध्येच राहून आमच्या मराठ्यांना आरक्षण मिळवणं ही माझी जबाबदारी आहे, त्यासाठी मी तिथे आहे. म्हणून बाकीच्यांसारखं मी मैदान सोडणार नाही. उलट मी त्यांना आवाहन करीन की तुम्ही मैदानात या आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून द्या. मुस्लिम आरक्षणबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? मुस्लिम आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, मराठा आरक्षण, हे सगळे आरक्षण हे सरकारनी शब्द देऊन हे राज्य सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे. सन्मान्य राणे साहेबांनी मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण देऊ केलेलं होतं, दिलेलं होतं, त्यानंतर हे सरकारने रद्द केलेलं आहे. म्हणून जसं मराठा आरक्षणाचा आवाज उचलतोय, धनगर आरक्षणाचा आवाज उचलतोय, आमच्या मुस्लिम बांधवांना पण त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळायलाच पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. राणे साहेबांना मराठा समितीचा अहवाल बनवण्यासाठी नियुक्त केलं होतं. त्यांनी अहवाल दिल्यानंतर राणेसाहेब मंत्रिमंडळामध्ये होते, त्यानंतर देखील हा निर्णय त्यावेळी झालं असतं, कारण त्यांची शिफारिश आहे. तर काँग्रेसच्या काळात झालेला नाही, पण आता भाजपच्या काळामध्ये याला खूप उग्र रूप आलेलं आहे. कारण का भाजपनी जे काय आरक्षण राणे साहेबांच्या समितीने दिलं होतं ते टिकवण्याचं काम भाजप सरकारचं होतं, ते लोकांनी केलेलं नाही. आता केतन तिरोडकर नावाचा जो याचिका करताय त्याची पार्श्वभूमी किंवा त्याचं फेसबुक अकाउंट तुम्ही अगर जाऊन तपासलं तर तुम्हाला कळेल की बाबा त्याचं आणि भाजप सरकारचं काय लिंक आहे. म्हणून माझं असं मत आहे की जे राणे साहेबांनी जे आरक्षण राणे समितीने दिलं होतं ते टिकवण्याचं काम हे सरकारने न केल्यामुळे आज ह्या महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं आहे.